गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, पेज नंबर 57, अनसॉल्व प्रॉब्लम नंबर 4। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बैलेंस ऑफ मेसर्स मीरा एंड माधव प्रिपेयर ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट फॉर द ईयर एंडेड 31 मार्च 2019 एंड बैलेंस शीट एज ऑन दैट डेट। अपन नेहमीप्रमाणे तीन अकाउंट तैयार करून घ्यायचे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट आणि बैलेंस शीट। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अगोदरच आपण लिहून ठेवायचं आहे टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, त्यानंतर क्रेडिटला बाय सेल्स, दोन तीन वेळी सोडून बाय क्लोजिंग स्टॉक, आणि ॲसेटला लिहून ठेवायचं क्लोजिंग स्टॉक। ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायचे, पहा पेज नंबर 57 दिलेले आहेत। पहिले ॲडजस्टमेंटची काही गरज नाही टिक मार्कची। दुसरी पहा, प्रोव्हाइड प्रोविजन फॉर डाऊटफुल डेट्स, यालाच म्हणतात RDD किंवा बुडीत, पैसे बुडण्याचं शक्यता संशय। मग हे कशावर असतं? डेटर्सवर असते, लक्ष ठेवायचं। बॅड डेट्स, RDD हे डेटर्सवर ॲडजस्टमेंट, डेटर्सला टिक मार्क करून ठेवायचे। त्यानंतर परत तीन नंबरचे डेटर्सवर आहे। त्यानंतर लीज होल्ड प्रीमायसेस ॲसेट, लीज होल्ड प्रीमायसेसवर आहे। त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरीले टिक मार्क करायचे। ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष गणित सुरू करू। मी सांगतोय, तुम्ही पटपट मांडायला सुरुवात करायची। आता पहा, स्टॉक ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 1 एप्रिलचा, हा कुठं लिहायचा? पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला। त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे डेटर्स ॲसेट आहे, ॲसेट बाजूला तीन चार वेळी सोडायच्या, इनर कॉलमला लिहायचं, कारण दोन ॲडजस्टमेंट आहे। ॲसेटला 80,500, बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे मिळणार आहेत, ॲसेट आहे। त्यानंतर परचेसेस, ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट बाजूला लिहायचं, त्याच्या खाली जागा सोडायची, इनर कॉलम लिहायचं, कारण पहा क्रेडिट बाजूला परचेस रिटर्न आहे, हे वजा करायचे आहेत आपल्याला म्हणून। त्यानंतर त्याच्या खाली रिटर्न्स आहे पहा 1000, हे जे रिटर्न्स असतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून वजा करायचे, पहा लक्षात ठेवायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून वजा करायचे असतात। हे कॅरेज इनवर्ड आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला 3000, कॅरेज आउटवर्ड आहे 4500, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला। मोटर व्हेइकल ॲसेट बाजूला घ्यायची पहा, मोटर व्हेइकल 55,000 बॅलन्स शीटच्या ॲसेटला। जनरल एक्सपेन्सेस 1800, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला। एक्सपोर्ट ड्युटी 900, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला। ॲडव्हर्टाइजमेंट 4800, ब्रॅकेटमध्ये पहा फॉर 3 इयर्स फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018, पहा 3 वर्षाचं भरलेलं आहे त्यांनी जाहिरातीचा खर्च, आणि 1 ऑक्टोबर, ऑक्टोबर म्हणल्याने त्यांना ठेवा, ऑक्टोबर ते गणित ही ते मार्चपर्यंत असतं आपलं, म्हणजे हे 6 महिन्याचंच फक्त आपल्याला याच्यात घ्यायचं आहे चालू वर्षामध्ये, बाकीचे जवळजवळ 2.5 वर्षाचे लेस करायचे। कसं कॅल्क्युलेशन करायचं समजून घ्या, पाहि ते केलेले कॅल्क्युलेशन पुस्तकामध्ये। हे पहा 4800 प्रिपेड ॲड 3 भागायचं, कारण 3 वर्षाचं दिलेलं आहे पहा, 3 × 3 = 18, 1600 आले पहा बरोबर। आता हे 1600 आलेले आहेत आणि 6 महिन्याचे काढायचे, 1600 × 6/12 केलं पहा, 6/12, 6 × 6 = 12, 1600 निम्मं करायचं म्हणजे 800 येईल पहा, म्हणजे 800 फक्त बाहेरच्या कॉलमला आले पाहिजे, म्हणजे 4800 आपल्याला किती वजा करावं लागतील, 4000 वजा केले तरच बाहेर 800 येतील 6 महिन्याचे। हे 4000 काय इफेक्ट करायचं पहा, त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस करायचे 4800 लेस करायचे, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचे। समजले व्यवस्थित? 2-3 वेळा पाच काय अवघड नाही, सोपं आहे। त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, अप्रत्यक्ष खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं 1200, इनर कॉलमला घ्यायचं ॲडजस्टमेंट आहे। त्यानंतर ड्रॉइंग दिलं आहे मीरा 3500, माधव 2000। आता आपल्याला माहिती आहे ड्रॉइंग लायबिलिटी बाजूला अगोदर कॅपिटल लिहायचं, त्यांचं कॅपिटल लिहायचं आधी, आणि प्रत्येकाचं 4-4 वेळी सोडून द्यायचे, आणि त्याच्यातून ड्रॉइंग त्यांचं वजा करायचं असतं। मीराचं ड्रॉइंग त्याचे मीराचे कॅपिटलमधून वजा करायचं, लेस ड्रॉइंग म्हणायचं,
बैलेंस शीट या लायबिलिटी बाजूला कैपिटल मधून लेस करायचं, तसंच मालमत्तेचं पण कैपिटल मधून लेस करायचं ड्रॉइंग। त्यानंतर लीज होल्ड प्रीमाइसेस ऐसेट बाजूला लिहायचं 1,10,000, ऍडजस्टमेंट इनर कॉलमला घ्यायचं बैलेंस शीटच्या ऐसेटला। कैश ऐट बैंक बैलेंस शीटच्या ऐसेट बाजूलाच। फर्निचर ऐसेट बाजूला 8,300 झाले आपले डेबिट बाजू म्हणून। आता क्रेडिट बाजू पहा, बैंक ओवरड्राफ्ट बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला, बिल्स पेएबल बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला 12,500, क्रेडिटर्स 68,000 बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला, सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 3,25,000 हे आधी लिहायचं आणि मग हे रिटर्नची वजा करायची, लक्षात ठेवा हे 1,000 सेल्समधून। आउटस्टँडिंग रेंट 2,000 बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला, अनपेड वेजेस 1,500 बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला। आउटस्टँडिंग आणि अनपेड हे सारखे शब्द आहेत, लक्षात ठेवायचं। बैलेंस शीटच्या ट्रायल बॅलन्समध्ये आल्यावर एकदाच बैलेंस शीटच्या लायबिलिटी बाजूला। कॅपिटल आत्ताच सांगितलं तुम्हाला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला मीराचं 75,000, चार वेळी सोडून महादेवचं 75,000 आणि हे लिहायचं आणि मग ड्रॉविंग त्यांचं वजा करायचं। त्यानंतर परचेस रिटर्न माहिती आहे तुम्हाला 1,000, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला परचेसेसमधून लेस करायचं। झालं ट्रायल बॅलन्स मांडून आता ॲडजस्टमेंट पहा। क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000, आपण मांडलेलंच आहे पहा। ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 32,000 आणि याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 32,000। लक्षात ठेवायचं, बॅलन्स शीटला टू आणि बाय लिहायचं नाही, ट्रेडिंग अकाउंटला मात्र डेबिटला टू क्रेडिटला बाय, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू क्रेडिटला बाय, बॅलन्स शीटला टू बाय लिहायचं नसतं। त्यानंतर प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹2,000, 2,000 बॅलन्स शीटच्या ॲसेटला संडे डेटर्समधून लेस करायची। बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला संडे डेटर्समधून 2,000 काय करायचे असतात, लेस करायचे। प्रत्यक्ष गणितात पण आपण हे पाहू शकतो पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला बॅलन्स शीटच्या ॲसेटला हे 2,000 वजा केलेत पहा, 80,500 डेटर्स आहे त्याच्यातून हे वजा केले 2,000। याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला पहिले घेतलं टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 2,000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%। आता वजा केलेल्या रकमेतून 3% काढायचं पार्टी, हे आपण वजा केले ना 85,500 हे 2 वजा केल्यावर किती आली तर 78,500, याच्यावर 3% काढायची, म्हणजे 3/100 करायचं। लक्षात, 78,500 × 3/100 करायचं, 2 0 कट करायचं, 785 3 गुणा बरोबर येईल 2,355, हे 3% आली। हे याच्यातून वजा करायचं, लेस RDD बनायचं आहे, वजा करायचं आणि वजा की बाहेर। याचा सेकंड इफेक्ट 2,355 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 2,355। ॲडजस्टमेंट नंबर 4, व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस ऑन 31 March 2019 ₹1,00,000। लीज होल्ड प्रीमायसेसची किंमत 1,00,000 झाली आहे पहा। ॲसेट बाजूला आपण अगोदरच किती लिहून ठेवलेले आहे पहा, लीज होल्ड प्रीमायसेस 1,10,000 लिहिलेले आणि आता म्हणतात की किंमत किती झाली 1,00,000, म्हणजे याचा अर्थ किती रिटर्न ऑफ झाले 10,000 हे दिलेले आपल्या ट्रायल बॅलन्सला आणि ॲडजस्टमेंटमध्ये म्हटले 1,00,000 झालं म्हणजे ते 10,000 रिटर्न ऑफ करायचे। आता याचा सेकंड इफेक्ट हे 10,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 इथे लिहिलं रिटर्न ऑफ लीज होल्ड प्रीमायसेस 10,000 झालं। ॲडजस्टमेंट नंबर 5, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं का पार्ट पाहिजे तुमचा ॲड करायचं संबंधित खर्चात, प्रिंटिंग अँड स्टेशनरी पहा त्याच्यात ॲड करायचं, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 ॲड करायचं, टोटल बाहेर घ्यायची। सेकंड इफेक्ट माहिती आपल्याला लायबिलिटी बाजूला घ्यायचा, बॅलन्स शीटची लायबिलिटी बाजू पहा, आउटस्टँडिंग प्रिंटिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500। पूर्ण गणित संपले।
बेर चा करायचे पा, इथे बेर चा करते पा, कोणती टोटल जास्त येते पा, क्रेडिट बाजूची इनकमची जास्त येते 356,000 याच्यातून ही 25,000 2,07,500 आणि 3,000 या तीन अंकाची बेरीज करायची। बेरीज केल्यानंतर या 356,000 मधून वजा करायचं, जो फरक येईल त्याला म्हणायचं टू क्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन, तो आला 1,20,500। हा क्रॉस प्रॉफिट दुसरं जे अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथं क्रेडिट लगायचा, बाय क्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,20,500। आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करायचं, कोणती बाजू जास्त येते पा, ती दोन्ही बाजू घ्यायची, इन्कमच जास्त येते 1,20,500 याच्यातून ही जे 4,500 2,355 सगळ्यांची बेरीज करायची, आणि ती बेरीज याच्यातून वजा करायची 1,20,500 वजा करायची, जो फरक येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट मीरा आणि माधव, तो येतो नेट प्रॉफिट 96,445। हा रेशो दिला नाही उदाहरणात, मग इक्वली वाटायचं, म्हणजे याला दोनने भागायचं, मीराला येईल 48,223, माधवला 48,222, एक रुपया ॲडजस्ट करायचा, एक रुपया ॲडजस्ट करू शकतो भाग नाही गेला म्हणून, बरोबर येण्यासाठी ही संख्या बरोबर येण्यासाठी एक रुपया ॲडजस्ट करते, एकाला एक जास्त एकाला कमी द्यायचं। हा नेट प्रॉफिट लास्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला त्यांच्या त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करून टाकायचं, ड्रॉईंग आधी वाजं केलं तरी चालेल। ॲड नेट प्रॉफिट 48,223 आणि माधवचा ॲड नेट प्रॉफिट 48,222, टोटल बाहेर घ्यायची, गणित टॅली होतं 3,30,445 या ठिकाणी दोन्ही बाजू टॅली होतात। या गणिताची फोटो पाठव, गणित लिहून घ्यायचं आहे, दोन तीन वेळा व्हिडिओ पाहायचा आहे, समजून सांगितलं आहे कोणतं कुठं लिहायचं आहे। आता जवळजवळ हे 11 गणित आहे पा आपलं, हा टॉपिक आपल्याला आता संपवायचं आहे, कदाचित कॉलेज चालू होतील किंवा नाही होतील, पण आपल्याला मात्र अभ्यास आपला पूर्ण करायचा आहे। ओके।